हरिओम हो, माझं नाव माधवीविरा मंगेशसिंह जोशी वडेगाव उपासना केंद्र मी माझा जो अनुभव सांगणार आहे तो कोविड नाईन्टीन या भीषण काळात माझ्या दोन्ही मुलींचं बापूंनी कसं ॲडमिशन करून दिलं या संदर्भात आहे म कोविड काळ सुरू झाला तेव्हा मा माझ्या मिस्टरांचं कामही बंद पडलं त्यांचं त्यांचा उद्योग प्रिंटिंगचा असल्यामुळे त्यांचं काम पूर्णपणे बंद होतं त्यात माझे सासू सासे ते खूपच आजारी होते त्यांना सतत रोज डॉक्टरकडे न्यावं लागायचं त्यांचं दोन तीन वेळा हॉस्पिटल हौस्पीडा, हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिटही केलं त्यातच माझी मुलगी बारावी पास झाली आणि तिचं पुढचं ॲडमिशन करायचं होतं मग आता कोर्स कुठचा घ्यायचा हे काही कळत नव्हतं त्यावेळी आम्ही आम माझ्या मित्रांच्या मित्राच्या मुलाशी संपर्क साधून आम्ही एक कोर्स कोर्स ठरवला कोर्स ठरवला ॲड ऑनलाईन फॉर्मही भरला पण ॲडमिशन काही काही ॲडमिशन काही मिळत नव्हतं मी बापूंना रोज सांगायची बापू तुम्हाला जो धनशीसाठी उत्तम जो कोर्स वाटतो त्यातच तिचं ॲडमिशन करून घ्या तुम्हाला जर हा कोर्स बदलायचा असेल तर तो बदला ॲडमिशन होत नव्हतं म्हणून आम्ही काळजीत होतो त्या दरम्यान आम्हाला रुया कॉलेजमधून कॉल आला रुया कॉलेजमधून जो कोर्स आम्ही सिलेक्ट केला होता त्याच्याशी रिलेटेड दुसरा कोर्स त्यांनी आम्हाला सजेस्ट केला आम्ही आम्ही त्यांना दोन दिवसाची मुदत मागितली आणि पुन्हा कॉल करतो म्हणून सांगितला आम्ही पुन्हा त्या मित्राच्या मुलाशी संपर्क साधला तो म्हणाला हा हा कोर्स खूप उत्तम आहे पुढच्या येणाऱ्या काळासाठी मुलांच्या उपयोगी आहे तर तुम्ही नक्कीच या कोर्समध्ये ॲडमिशन घ्या आम्ही म्हटलं हा फोन नक्कीच बापूनीच त्या कॉलेजला कॉलेजमधल्या लोकांनी लोकांना करावं सांगितलं असेल आणि असं कृपेने माझ्या मुली मुलीचं ॲडमिशन रुया कॉलेजमध्ये झालं माझी छोटी मुलगी सताक्षी मंगेश जोशी ही आय ए एस सिनियर के जीला होती ती त्यावेळी तिची फी साठ हजार रुपये होती कोरोना पिरियड चालू होता आणि मुलगी ही नाइन स्टँडर्डला होती माझ्या सगळ्या मुलांचं शिक्षण चालू होतं शास्रें, त्या सासऱ्यां सासू सासऱ्यांचं आजार पण चालू होतं त्या काळात साठ हजार रुपये भरणं पण खूप कठीण होतं मग आम्ही तिचं ॲडमिशन शाळेतून कॅन्सल केलं आणि पुढे पुढे काय होईल ते बापू बघतील असं म्हणून सोडून दिलं पुन्हा तिचं ॲडमिशन आम्ही मुक्तांगण ह्या शाळेमध्ये घेतलं त्यानंतर ऑनलाईन स्कूल सी सिनियर आणि फर्स्ट स्टँडर्ड दोन्ही पण झाल्या आत्ता पुढे काय करायचं तिचं सेकंडला ॲडमिशन घ्यायचं होतं कारण मुक्तांगण स्कूलचा स्कूलचा अभ्यास खूपच कमी होता आणि माझी दोन्ही मुली मुली बापू कृपेने आय ए एस एमध्ये शिकल्या होत्या त्यामुळे मला नेहमी वाईट वाटायचं की माझ्या बाळाचं मी ॲडमिशन कॅन्सल केलं मी बापूंना नेहमी सांगायची बाप्पू काहीतरी करा माझ्या बाळाचं ॲडमिशन करा असं बापून मी नेहमी सांगायची दोन महिन्यानंतरच मला कळलं की सानेगुरुजी शाळेमध्ये ॲप्लिकेशन घेत आहे मी ॲप्लिकेशन फॉर्म टाकला दोन दिवसात आम्हाला कॉल आला तुमच्या मुलीला टेस्टसाठी घेऊन या आम्ही तिला टेस्टसाठी घेऊन गेलो टेस्ट झाली तिसऱ्या दिवशी फोन आला की तुम्ही शाळेमध्ये या आम्ही शाळेत गेलो टीचरने आम्हाला सांगितलं की तुमच्या मुलीने इंग्लिशचा पेपर खूप छान सोडवला आहे पण मॅथ्सचा पेपर तिने इतका काही छान सोडवला नाही आहे मी टीचरला सांगितलं टीचर ती ज्या शाळेमध्ये होती त्या शाळेमध्ये अभ्यास खूपच कमी होता मी जि जसा होईल तसा तिचा अभ्यास घेतला होता पण टीचर ही गोष्ट नक्की म्हणाली की तिने इंग्लिशचा पेपर खूपच छान सोडवला आहे तिला पैकीच्यापैकी मार्ग मिळाले आहे हीच बापूंची कृपा होती कारण बापून मी सांगितलं होतं बापू पेपर तुम्हीच मात्र लिहायचं आहे कारण मला माहिती होतं की माझ्या बाळाचं अभ्यास खूपच कमी झाल्यामुळे ती तितका काही पेपर लिहू शकणार नाही अशा प्रक्र अशा प्रकारे बापूंनी आईनी माझ्या दोन्ही वयाचं ॲडमिशन करून दिलं हरिओम श्रीराम अंबज्ञा